नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण इतिहास म्हणजे काय हे व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. आज आपण इतिहास म्हणजे काय या पाठावरील प्रश्न म्हणजेच स्वाध्याय यांचा अभ्यास करणार आहोत. इतिहास म्हणजे काय या पाठातील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. यामध्ये भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. इतिहास ही रिकामी जागा आहे. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. दुसरी रिकामी जागा आहे, इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही, अशी रिकामी जागा आहे. ते आपण कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही असं पूर्ण करू शकतो. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. वाक्य पुन्हा पुन्हा ऐकत जा म्हणजे आपल्याला समजतही चालेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यात पहिला आहे, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय. मुलांनो, आपण समजून घेतलेलं आहे इतिहास म्हणजे काय या पाठामध्ये इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय. तर इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय, तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात. पुन्हा एकदा वाचतो, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे. मुलांनो, आपण शिकलेलो आहोत भूतकाळातील घटना आणि भविष्यकाळातील घटना वर्तमान काळातील घटना यांची सांगड घातलेली असते. वर्तमान काळात ज्या घटना घडत असतात त्या भूतकाळाशी संबंधित असतात. भूतकाळातील कृतींचा परिणाम ह्या वर्तमान काळातील घटना असतात. स्वातंत्र्यप्राप्ती ही कोणत्या कृतीचा परिणाम आहे, तर स्वातंत्र्यप्राप्ती ही स्वातंत्र्य लढा, भारतीय स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येईल. पुढचा प्रश्न आहे, इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते. याचं उत्तर लिहिता येईल आपल्याला, इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. इष्ट म्हणजे चांगलं काय आणि अनिष्ट म्हणजे वाईट काय. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या ज्या उन्नती करायची आहे त्याच्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. पुढचा प्रश्न आहे, इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते. याचं उत्तर आहे, इतिहासात भूतकाळातील घटनांचा अभ्यास केला जातो. नंतर या घटना काल्पनिक नसून पुराव्यानिशी पडताळून पाहिल्या जातात. ही पडताळणी करण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरली जाते. त्यासाठी इतर शास्त्रांचा आधार घेतला जातो. ये सर्व कारणांमुळे इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते. दुसरा प्रश्न घेऊ आपण, गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात. एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या साह्याने जेव्हा सगळी कामे पार पडतात तेव्हाच गावचा विकास उत्तम रीतीने होईल. जर हे काम केलं नाही, म्हणजेच एखाद्या गावातील लोकांनी एकजुटीने एकमेकांच्या साह्याने कामे पार पाडली नाही, तर गावच्या विकासात अडथळे निर्माण होतात. पुढचा बघा आता, इतिहास कोणाचा, एक संकल्पचित्राचा प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. इतिहास कोणाचा, कोणाकोणाचा इतिहास आपण लिहू शकतो, अभ्यासू शकतो. तर शाळेचा, त्यानंतर माझा म्हणजे स्वतःचा, त्याच्यानंतर गावचा इतिहास. गावच्या इतिहासामध्ये काय काय येईल, गावच्या इतिहासामध्ये गावाचं नाव कसं पडलं, आपल्या गावातील ऐतिहासिक काही गोष्टी आहेत का या बाबतीत येईल. तालुक्याचा इतिहास, आपल्या तालुक्यातील ऐतिहासिक घटना, तालुक्याचे नाव कसे पडले यासारख्या घटनांचा अभ्यास करता येईल. तसं जिल्ह्याचा आपल्याला करता येईल. त्याच पद्धतीने राज्याचा, त्याच पद्धतीने देशाचा, जगाचा, त्याचबरोबर अजूनही याच्यामध्ये भर टाकता येईल. आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आपल्याला अभ्यासता येईल, शास्त्रांचा अभ्यास करता येईल. आपल्या एखाद्या कुठलीही गोष्ट असेल त्याच्याबद्दलचा इतिहास आपल्याला अभ्यासता येऊ शकतो. यानंतर इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. वर्गीकरणाचा हा एक प्रश्न आहे. त्याच्यात नाणी, किल्ले, पत्रव्यवहार, जातेवरील ओव्या, भांडी, ताम्रपट, शिलालेख
लोकगीत, स्तंभ, चरित्र ग्रंथ, लेणी, लोककथा यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे। तुम्हाला माहिती असेल इतिहासाचे प्रमुख तीन साधनं आहेत, ते म्हणजे भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं। यामध्ये भौतिक साधनांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे नाणी, किल्ले, भांडी, वाडे, स्तंभ, लेणी ही भौतिक साधनं आहेत। तर पत्रव्यवहार, ताम्रपट, शिलालेख, चरित्रग्रंथ ही लिखित साधने आहेत। त्याच पद्धतीने जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा ही मौखिक साधने आहेत। ही तोंडी स्वरूपातली साधने, ही लिखित स्वरूपातली साधने आणि ही वस्तू किंवा भौतिक स्वरूपातली साधने, अशा प्रकारचं आपल्याला इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण करता येतं। मित्रांनो, आपल्याला सर्व विषयांचे स्वाध्याय या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत। यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांनाही पाठवा। धन्यवाद।